अंबरनाथ येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात काही राजकारण होतंय का? सविस्तर वृत्त असे की बैलगाड्यांच्या शर्यतीवरून रविवारी अंबरनाथ सुदामा हॉटेल येथे दोन गटांमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. पंढरीनाथ फडके व राहुल पाटील या दोघांमध्ये परस्पर फायरिंग करण्यात आली होती. मात्र फक्त पंढरीनाथ फडके व त्यांच्या समर्थकांवरच गुन्हे नोंदवल्यामुळे पोलीस विभागावर कुणाचा दबाव आहे का? अशा घटनांमध्ये पोलीस जर पाठीशी घालणार असतील तर या घटनांमध्ये नक्कीच वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.